मित्रांनो, कथेचं नाव आहे राजूचा राग। मित्रांनो, ही कथा घेतलेली आहे चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या बारीक सारीक गोष्टी या पुस्तकातून। कथेचे लेखक आहेत शिरीष पद्माकर देशमुख। चला तर मित्रांनो, कथेला सुरुवात करूयात। मित्रांनो, कथा सुरू होण्यापूर्वी तुम्ही जर मराठी दर्शन या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राइब केलेले नसाल तर कृपया मराठी दर्शन या चॅनलला सबस्क्राइब करा। कथेला सुरुवात करूयात। राजूला आज शाळेत जायचं नव्हतं। झोपेतून उठल्यापासूनच त्याची किरकिर सुरू झाली होती। निमित्त होतं नागपंचमीचं। सण होता पण शाळेला सुट्टी नव्हती। घरीच राहून मित्रांसोबत मस्तपैकी झोके खेळत हुंदाडायचं असा त्याचा बेत होता। पण आई ऐकायला तयार नव्हती। शाळेत जा असा तिचा हट्ट। मग काय, सुरू झाली आदळापट। राजूचा ब्रश करून झाल्यानंतर आईनं दुधाचा ग्लास त्याच्या पुढे ठेवला। बाळराजांचा संताप टिपेला पोहोचलेला होता। ग्लासला एक हात मारला, दुधाचा पूर्ण भरलेला ग्लास पालता झाला। आता आईही चिडली। तेवढंच होतं दूध, आता कुठून आणू, असं ती ओरडली। राजू उठून टीव्हीच्या घरात गेला। आई त्याचा डबा बनवू लागली। आंघोळीचं पाणी तापेपर्यंत टीव्ही बघावा तर। राजूचा पारा उतरावा म्हणून आई बोलली, पण परिणाम उलटाच झाला। मला नाही बघायचा, असं ओरडून राजूनं रिमोट भिरकावला। 36 तुकडे झाले रिमोटचे। खरं तर राजूचा हा राग नेहमीचाच होता। आई बाबा खूप समजवायचे, पण ऐकेल तो राजू कसला। आईनं त्याला आज कसाबसा शाळेला पाठवलाच। त्याचे बाबा आज जरा लवकरच कामावरून परतले। ते येताच आईनं राजूबद्दल त्यांना सांगितलं। त्यांनी खूप शांतपणे सगळं ऐकून घेतलं। शाळा सुटल्यावर राजू घरी आला, अगदी हसतच, खूप खुश दिसत होता। धावतच बाबांकडे गेला। बाबा, शाळेत आज चित्रकला स्पर्धा झाली। मी काढलेल्या झोक्याच्या चित्राला फर्स्ट प्राइज मिळालं। मला हा कलर सेट बक्षीस मिळाला। राजूनं हे सांगताच बाबांनी त्याला जवळ घेतलं, मिठी मारली, कौतुक केलं। वा, व्हेरी गुड, पण बाळराजे तुम्हाला तर आज शाळेत जायचं नव्हतं ना। राजू काहीच बोलला नाही। बघ बेटा, रागामुळं आज तुझं किती मोठं नुकसान झालं असतं। तू शाळेत गेला नसतास तर तू चित्र काढलं नसतं, आणि चित्र काढलं नसतं तर तुला बक्षीसही मिळालं नसतं। राजू मान खाली घालून ऐकत होता। हे पाहून बाबा आणखी समजावू लागले। रागाच्या भरात तू सकाळी दूध सांडलंस, सांग बरं कुणाचं नुकसान झालं, तुझंच ना। रिमोट तोडलास, आता टीव्ही कुणाला बघायला मिळणार नाही, तुलाच ना। थोड्या वेळासाठी आपल्याला राग येतो आणि आपणच आपलं मोठं नुकसान करून घेतो, हो की नाही। म्हणून विनाकारण रागराग करू नये, डोकं शांत ठेवावं आणि मोठी माणसं काय सांगतात ते ऐकावं, कळलं का। बाबांचं बोलणं राजूनं खूप लक्षपूर्वक ऐकलं। सगळं लक्षात ठेवून म्हणाला, बाबा बाबा मी आता रागवणार नाही। आणि राजू गोड हसला। बाबांनी त्याला घट्ट मिठी मारली।